संसद घेण्यास शिवसेनेचे संघटक राव सुरेश पिळेकर या ठिकाणी उपस्थित असलेले ज्ञानदेव पवार, माजी आमदार तुकाराम देशपांडे, कृष्ण भोसे, रवींद्र चव्हाण, व्यक्तीचे बाकी सगळे सहकारी आणि उपस्थित बंधुभगिनी, महाराष्ट्राच्या विधानसभेची निवडणूक जाहीर झाली आणि यामध्ये संघामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस पक्ष, उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखालचा शिवसेना पक्ष या सगळ्यांनी मिळून महाराष्ट्रामध्ये एकत्रित निवडणूक लढवायचा निकाल घेतला आणि त्यासाठी अनिल देवधर यांची निवड केली. तुला सगळ्यांना माझी विनंती ही आहे, एक लहान समाज असेल, शेतकरी कुटुंब असेल आणि यांच्यासारखं व्यक्तिमत्व तुमच्या प्रश्नाची सुविधा करण्याच्यासाठी अत्यंत उपयुक्त होईल हा विचार आम्ही सगळ्यांनी केला आणि त्यांची उमेदवारी, निवडणुकीची उमेदवारी सुद्धा सगळ्यांच्यासाठी आम्ही सादर केली. लोकसभेची निवडणूक झाली आणि लोकसभेच्या निवडणुकीमध्ये महाराष्ट्राच्या जनतेने तुमच्या संख्येने आम्हा लोकांना प्रचंड प्रतिसाद दिला. देशाचा कळला नरेंद्र मोदींच्याकडे हवा होता आणि सतत फिरून त्यांनी 400 जागा आम्हाला हव्यात अशा प्रकारची भूमिका घेतली. पण 400 जागा याचा अर्थ लोकसभा चालवायची असेल, शासन चालवायचं असेल तर 400 जागांची आवश्यकता नसते. मला आठवतंय, नरसिंहराव देशाचे प्रधानमंत्री होते आणि त्यांच्या मंत्रिमंडळामध्ये संरक्षण खात्याचा मंत्री होतो. आम्हा सगळ्यांच्याकडे 300 सुद्धा जागा नव्हत्या पण 5 वर्षांनी राज्य चालू शकतो, देशाचा कारभार उत्तम रीतीने करू शकतो. मग त्या 400 जागाची मागणी का करतात मोदी साहेब? आणि त्याचं कारण त्यांच्या सरकारांनी भाषणात सांगितलं की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या देशाची जी घटना लिहिली त्या घटनेमध्ये आम्हाला बदल करायचा आहे आणि तो करायचा असेल तर अधिक खासदारांची आवश्यकता आहे आणि त्यासाठी 400 मागणी त्यांनी केली. अशी जी घटना आहे की जगामध्ये अतिशय चांगल्या घटना नेहमी व्यवस्थेत असतात, त्याच्यामध्ये भारताचं संविधान आहे. या संविधानाचं वैशिष्ट्य असं आहे, नरेंद्र मोदींना एकमत आणि वसाहताच्या गरीब माणसांसुद्धा एकमत, या देशाच्या उद्योगपतीला एकमत, तसंच माणगावच्या एका लहानशा गरीब माणसांसुद्धा एकमत. आणि ही भूमिका डॉक्टर आंबेडकरांनी केली आणि त्यामुळे तुमची माझी जबाबदारी ही आहे की या देशामध्ये सर्व समाजाला एकत्र होऊन देशाचा कारभार करण्याच्यासाठी अतिशय चांगली घटना ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी, तिच्यावर हल्ला होण्याची शक्यता असली मोदी आणि त्यांच्या विचाराचे जे घटक आहेत त्यांच्या हातात आम्ही सत्ता देणार हा निकाल उद्याच्या निवडणुकीत घ्यायचा आहे आणि त्यासाठी सुद्धा ही निवडणूक वाचायची. आज अनेक प्रश्न आपल्या सगळ्यांच्या समोर आहेत. शेतीमालाच्या किमतीचा प्रश्न आहे, महिलांचा
अत्याचारातून सुटका करण्याचा प्रश्न आहे, शेतकऱ्यांच्या आत्महत्याचा प्रश्न आहे. तरुण मुलांना शिक्षित झाल्याच्या नंतर काम मिळण्याचा प्रश्न आहे. अनेक प्रश्नांची मालिका आज या राज्यामध्ये आहे. गेले 10 वर्ष कोरोनाच्या काळामध्ये महाराष्ट्राचं सूत्र हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री त्यांचे उद्धव ठाकरे यांच्याकडे होते. त्याला 2 वर्षाचा काळ देत होता. ते गेले 10-12 वर्ष महाराष्ट्राची सत्ता भारतीय जनता पार्टी आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या हातामध्ये. आणि आज हे लोक सगळे सांगतात की आम्ही लोकांच्या प्रश्न सोडवला. काय आंदोलन असतं सगळ्यांचा? त्यांनी जो कार्यक्रम घेतलाय त्याच्यामध्ये महाराष्ट्रात जाऊन सांगतात राजी बहीण बहिणीच्या संबंधीची असतात. आणि दर महिन्याला आम्ही 1500 रुपये आमच्या राजी बहिणीत देऊ. पुढच्या 2-3 महिन्याचे पैसे असतात देऊन टाकले. आणि त्याचं एकच कारण निवडणुका जवळ आहे. 10 वर्ष सत्ता हातामध्ये त्यावेळी बहिणीची आठवण नाही झाली. कालच्या लोकसभेच्या निवडणुकीत महाराष्ट्राच्या जनतेनं 30 ठिकाणी त्यांचा फळा केला. त्याच्यानंतर बहिणीची आठवण करणार नाही. आज ते सांगतात बहिणीच्या. मी एवढंच सांगू इच्छितो, आज स्त्रियांची महाराष्ट्रात स्थिती काय? आज हे युती सरकार जे आहे, युती सरकारच्या काळामध्ये महिलांचा अत्याचार किती झाले माहिती आहे का? ज्यांचे अत्याचार झाले त्यांनी तक्रारी ज्या केल्या त्याची नोंद जी महाराष्ट्रात आहे ती 67381. तुम्ही लक्षात घ्या, राज्यामध्ये 67381 महिलांच्या अत्याचाराच्या संबंधी आज सगळी महाराष्ट्रामध्ये. याचा अर्थ एकच आहे की दर तासाला या राज्यामध्ये 5 तक्रारींची नोंद आहे. आणि दुसरी एक गोष्ट आहे, एका बाजूने अत्याचार आहे आणि दुसऱ्या बाजूने मुली बेपत्ता झाले. त्यांचा फत्ता माहिती नाही, पुलिसच्या निर्णय हे माहिती नाही. आणि या मुली किती आहेत तशा राज्यामध्ये 64,000 महिला आज बेपत्ता झालेल्या आहेत. ही स्थिती महाराष्ट्राच्या इतिहासात कधी नव्हती. आणि एका बाजूने म्हणायचं की माझी बहीण जाते आणि या बहिणींची अवस्था ही आहे. 63,000 भगिनींना कोण कुठे घेऊन गेलं याचा पत्ता लागत नाही. भगिनींचं संरक्षण करू शकत नाही. त्यांना राज्य चालवण्याचा अधिकार नाही आहे. त्यांच्या असं थोडी सत्ता देणार नाही आहे ही भूमिका घेण्याचा प्रसंग आली आहे. आणि म्हणून त्यांच्या हातामध्ये सत्ता द्यायची निकाल घ्यावा लागेल. आज राज्यामध्ये शेतकरी हा मोठा वर्ग आहे. आज काय अवस्था शेतकऱ्यांची? महाराष्ट्रामध्ये 7 देशामध्ये शेतकऱ्यांच्या ज्या आत्महत्या होतात त्या आत्महत्यामध्ये ज्या शेतकरी आत्महत्या करणारे तुमच्या माझ्या महाराष्ट्राचे का आत्महत्या करतात? माणसाला काही जीव फायदा नाही. घरची जबाबदारी सगळी असताना ती सोडून शेतकरी आत्महत्या करतात त्याची कारणं आहेत. आणि त्या कारणामध्ये हे संस्था त्यांच्याकडे भरच नाही. महाराष्ट्रामध्ये यवतमाळ जिल्ह्यामध्ये आत्महत्या झाली. मी केंद्रामध्ये शेती खात्याचा मंत्री होतो. चौकशी करण्याच्या गावी गेलं. ज्यांच्या घरात आत्महत्या झाली त्या कुटुंबियांना भेटलं. ती माऊली तिच्या नवऱ्याने आत्महत्या केली होती. तिचा एक मुलगा होता, 10वी-11वीला शिकत असलेला, लग्न सजलेली मुलगी होती. मी विचारलं त्या माऊलीला की तुझ्या नवऱ्याने आत्महत्या का केली? त्यांनी सांगितलं की लागू फार 2 वर्ष विदर्भामध्ये जे पीक घेतलं जातं ते कापूस आणि सोयाबीनचं होतं.
आणि दोन्ही वर्ष हे फीक घेतलं. त्यासाठी निरनिराळे खते औषधं ही कर्ज काढून घेतली गेली. पहिल्या वर्षी बँकेचं कर्ज घेतलं, ते फेडू शकलो नाही. दुसऱ्या वर्षी खाजगी सावकाराचं रक्कम घेतली, ती या ठिकाणी वापरली. आणि दुर्दैवाने दोन्ही वर्षाचं पीक अतिवृष्टीनं उद्ध्वस्त झालं. पीक संपलं, पण दुसऱ्या वर्षी कर्जाचं उद्य संपलं नाही. ते मात्र त्यांच्या डोक्यावर तसंच राहिलं. आणि काही दिवसांनी ज्या वेळेला तो सावकार वसुलीच्यासाठी यायला लागला आणि या वसुलीला रक्कम द्यायची ताकद त्या शेतकऱ्याच्याकडे नाही हे लक्षात आल्याच्या नंतर त्या सावकाराने त्याच्या घराची वांदी तुम्ही ही बाहेर काढली. तो शेतकरी अस्वस्थ झाला. सवाई वांदी किंमत राहिली नाही हा म्हणू लागला. बाजारात गेला, विषाची वाटी घेतली, घडून खायला आणि स्वतःचा जीव निघून गेला. उगीच कोणी जीव देत नाही. त्याच्या मालाची किंमत त्याला मिळाली नाही. आणि त्यासाठी सरकारने, युती सरकारने योग्य फावले टाकली. जे लोक स्वतः हातामध्ये घेतात आणि कायद्याची इमान दाखवणाऱ्या शेतकऱ्याच्या प्रश्नाची सोडून करत नाही, त्यांना आत्मशेच्या रस्त्याला जायची स्थिती असतात, त्यांना मसाचा पाठिंबा देणार नाही हा निकाल उद्याच्या 20 तारखेला असा सगळ्यांना घ्यायचा आहे. आणि शेतकऱ्यांच्या बद्दलचा सन्मान आदर हा आपल्या सगळ्यांना दाखवायचा. आज आपण महाराष्ट्रातील शिक्षिकांनी कॉलेजेस काढली, शाळा काढल्या, मुलांच्या शिक्षणाची सोय केली, हजारो मुलं महाराष्ट्रामध्ये पदवीधर झाली. पण ऐकायला काय नाही, मुलं शिकली, पदवीधर झाली, नोकरीचा फटका नाही. गावावर अर्ज करतात, ठिकठिकाणी जाऊन लोकांना भेटतात, फार छोट्या मुलांना नोकरी मिळते. आणि नोकरी मिळत नाही म्हणून या शिकलेल्या मुलांच्यामध्ये एक प्रकारचं नैराश यायचं. आणि ज्या समाजामध्ये निराश झालेली चरण फिरली आहे असं शिक्षा असेल तर त्या समाजाच्या भल्याच्यासाठी हे तिथे योग्य नाही. आणि म्हणून या मुलांना त्यांच्या हाताला काम करण्याचं काय आपण काही ना काहीतरी केलं पाहिजे. आज तुम्ही मसाल्याची चौकशी करा. माझी खात्री आहे की मसाल्यामध्ये निम्म्यापेक्षा जास्त लोक मुंबईत नोकरीला गेलेली असते, आकाशी देशात नोकरीला गेलेली असते. का असं गाव सोडून शेत असतात, का आकाशी देशामध्ये असतात, काय मुंबई अशा ठिकाणी असतात. राहायची सोय नाही, बाकीची असली पण नाही राहत आहे. कामासाठी त्यांना जावं लागते. आणि म्हणून आज ज्यांच्या हातामध्ये सत्ता आहे त्यांनी रोजगार हा महत्वाचा प्रश्न म्हणून त्यासाठी लक्ष द्यायची गरज होती, ते त्या ठिकाणी लक्ष नाही. आणि त्याचा परिणाम आज गावाची आमची तरुण फिरी देशोधरी लागली नोकरीच्यासाठी, कुठेही जाऊन धडपडत आहेत. आज त्या घरामध्ये एक प्रकारचं चिंतेचं वातावरण त्यावेळी निर्माण झाले. अशा अनेक गोष्टी आहेत की ज्या या ठिकाणी सांगायची, मग ते गुन्हे असतील, तिथे बाजाराच्या आवश्यक असलेल्या गोष्टींची महागाईची किमतीचे प्रश्न असतील, महिलांचे असतील, तरुणांचे असतील, हे सगळे प्रश्न अनेक गेले 8-10 वर्ष आपल्या सगळ्यांच्या समोर आहे. आणि हे प्रश्न असताना ज्यांच्या हातात सत्ता आहे ते प्रश्नाच्या सोडवणुकीसाठी धुमकून बघत नाहीत. ही जर त्यांची नीती असेल तर मताचा अधिकार त्यांच्याकडे नाही. आणि त्यासाठीच मतदान करण्याच्या बद्दलचा निकाल तुम्ही केला पाहिजे. आणि ते मतदान करायचं असेल तर या ठिकाणी आणि नगरांची वेळ झाली आहे की ज्यांची खून सुचारी होणारा माणूस त्याच्यासोबतचं वचन हे तुम्ही लावलं पाहिजे. आणि मोठ्या वर्षाने या ठिकाणी केलं पाहिजे. या ठिकाणी काही नवीन प्रकल्प होता जसा उल्लेख या ठिकाणी केला, जिगी बांधण्याच्या संबंधीचा प्रश्न मांडला, स्थानिक मुलांना सहभागी केलं जात नाही हे दुःख या ठिकाणी मांडलं.
आणि आणखीन काही प्रश्न आहे मी याबद्दल आज सांगू शकत नाही. आम्ही हे सांगू इच्छितो की तुमच्या निवडणुका सांगत्या की माझ्या कळ्या मुंबईला माझ्या कळ्या जे कोणी आहेत या ठिकाणी बांधाचे मालक अधिकारी त्यांना म्हणून घेतो आणि त्यांना सांगतो की बंदर दिघीचं वसळांच्या परिसरात होते लोकांच्या शेतू एकराच्या जमिनी या कामाच्यासाठी घेतल्या आणि शेतू एकराच्या जमिनी घेतल्याच्या नंतर आमच्या स्थानिक मुलांना काम मिळत असेल तर असं वंदन म्हणून नको आहे आणि मी त्यांना भागेन त्यांना सांगेन की जो फरेन मसाला असेल आजूबाजूची गाव असतील इथे जनतेचे प्रश्न सुचत नाही तो फरेन तुमच्या वंदाच्या कामाला आम्ही हात नोंदवणार नाही हे त्या ठिकाणी सांगण्याच्या उद्देशी गरज आहे आणि ते काम निश्चित केलं जाईल एवढंच त्या ठिकाणी सांग आणि हे कधी करू शकतो आम्ही मगाशी सांगितलेला शेतकऱ्यांचा प्रश्न कधी सोडू शकतो महिलांच्या अत्याचारातून सुटका आम्ही कधी करू शकतो महागाईच्या सुटका तुळशी कधी करू शकतो आम्ही हे करू शकतो पण त्यासाठी मसाचा अधिकार तुम्ही बजायला पाहिजे आणि महाविकास आघाडी त्यांचे उमेदवार निवडून दिले पाहिजे मी थोडा खात्री देतो हा अधिकार दिल्याच्या नंतर इथे चित्र बदल राहणार या जिल्ह्यामध्ये काही प्रश्न आहेत काही लोकांना मी कमी करतो आणि सक्षी दिली पाठिंबा दिला हा हेतू होता की जहागातल्या लोकांचे प्रश्न सोडवता येतील मंत्री बनवलं राज्यात मंत्री बनवलं अन्य ठिकाणी संधी दिली त्याचा हेतू हाच एक होता की हा रायगड जिल्हा समृद्धीच्या रस्त्यावर जाईल दरीच्या अंतर यांनी आमचे बाकीच्या सरकारांनी या जिल्ह्याच्या साठी सातत्याने विकासाची कार दिली आज काहींना आम्ही शक्ती दिली सत्ता दिली पण त्यांना लोकांच्या विकासाच्या संबंधाचं आश्वासन होत नाही त्यांना विकास करायचा आहे तर कुटुंबातल्या लोकांचा विश्वास स्वतःचा विकास मुलीचा विकास मुलाचा विकास भावाचा विकास आणि कुटुंबाचाच विकास करायचा असता तर ते काही खरं नव्हतं आज सगळ्या अर्थाने तुमची बांधणीची सामायिकपणा हा सैनिक जनतेचा असाल तर पहिल्यांदा या विकासाचे दरम्यान आमच्या स्थानिक जनतेच्या घरापर्यंत पोहोचलं पाहिजे आणि जोपर्यंत स्थानिक जनतेचा सामान्य माणूस स्वयं विचार रस्त्यावर जात नाही त्याच्या प्रश्नाची सुटका होत नाही तोपर्यंत विकासाच्या नावावर तो वर्ष मागण्याच्या बद्दलचा अधिकार नाही. दुसरी गोष्ट अशी राजकीय पक्षाच्या नेत्यांनी मतं मागताना काही भूमिका घ्यायची असते ज्या लोकांना आम्ही लोकांनी मदत केली त्यांनी सांगितलं की आम्ही राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आलो मी स्वतः अशा लोकांना राष्ट्रवादी काँग्रेसची मोठी सत्ता दिली त्यांच्या कुटुंबियांना मंत्रिमंडळात जागा दिली होती या सगळ्या सत्ता आणि पदं ही घ्यायची आणि उद्या वेळ आल्याच्यानंतर पक्ष सोडायचा आणि वेगवेगळ्या रस्त्याला जायचं ज्या जनसंघ भारतीय जनता पार्टी यांच्या विविध निवडणुका मागच्या लढवल्या आज आमचे हे सरकारी निवडून आल्याच्यानंतर पुन्हा एकदा ज्यांच्या विविध निवडणुका लढल्या त्यांच्या मांडीला मांडीला नसतात आणि त्यांचा पुरस्कार करतात आणि म्हणून ही एका प्रकारे जनतेची फसवणूक आहे आणि या स्थानिकांच्या जनतेची या मतदारसंघाच्या जनतेची कोणी फसवणूक केली असेल तर मी तुम्हाला खात्री देतो की आम्ही निर्भय असतील त्यांचे सहकारी असतील आणि त्यांच्या पाठीवर आम्ही सगळेजण पूर्ण साक्षीनं बोलावू आणि फसवणूक करणाऱ्या लोकांना खऱ्या सर्च बाजूला टाकू त्यांचा फरावर करू आणि तेच आयुष्याचे काम उद्याच्या मतदानाच्या दिवशी 20 तारखेला करायचंय ते तुम्ही कराल अशा प्रकारची अपेक्षा करतो आणि आणखी फारसा ठिकाणी
जाहीर सभेच्या सचिवांना जाणे असल्यामुळे अफसर सर्वांचा अधिक वेळ न घेता मी अफसर सर्वांची रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. हॅलो, धन्यवाद साहेब. या आजच्या